राज्यात सध्या सर्वत्रच उन्हाची प्रचंड तीव्रता सर्वांनाच अनुभवास मिळत आहे। उन्हाच्या जबरदस्त तडाख्यापासून व उष्माघातापासून नागरिकांनी काय दक्षता घेणे गरजेचे आहे याबाबत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील श्री गजानन हॉस्पिटलचे डॉक्टर अंकुश लवांडे यांनी समाजशील न्यूजशी बोलताना सांगितले। नमस्कार, मी डॉक्टर अंकुश लवांडे, श्री गजानन हॉस्पिटल रांजणगाव। आपल्याला उन्हाळ्यातील किंवा उन्हासंदर्भात होणाऱ्या आजाराबाबत थोडक्यात मार्गदर्शन करत आहे। सर्वप्रथम उन्हामध्ये काय करू नये किंवा उन्हापासून कसं संरक्षण करावं याच्या संदर्भात सांगतो। दुपारी साधारणतः 12 ते 4 या वेळामध्ये शक्यतो उन्हामध्ये बाहेर पडू नये, आणि जर पडण्याची वेळ आलीच तरी पुरेशी काळजी घेऊन बाहेर पडावं। उदाहरणार्थ डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ किंवा छत्री घेऊन बाहेर पडावं। तसेच बाहेर पडताना किमान कमीत कमी पाण्याची बॉटल बरोबर असणे गरजेचं आहे। तसेच थोड्या थोड्या वेळाने तहान नसताना देखील अर्ध्या अर्ध्या तासाने थोडं थोडं पाणी पिणे गरजेचं आहे। त्यानंतर आपली तीव्र इच्छा असते की काहीतरी थंड पदार्थ खावं, तर असे पदार्थ शक्यतो टाळावेत, कारण थंड पदार्थांमुळे ते बनवताना जी काळजी घेतलेली असते त्याच्यामध्ये बर्फ मिक्स केलेला असतो, आणि असा बर्फ आरोग्यामध्ये हानिकारक असतो, कारण जो ज्या पाण्यापासून असा बर्फ बनवला जातो ते पाणी पिण्यायोग्यच असेल असं काही सांगता येत नाही। त्याच्यामुळं शक्यतो बर्फ मिश्रित काही पदार्थ खाण्याचे टाळावे। त्यानंतर उघड्यावरील पदार्थ जसे की काही फळं कापून ठेवलेले असतात, ही फळांच्यावर माशा घोंगत असतात आणि त्या माशांच्या पायाला बरेचसे जीवजंतू चिकटलेले असतात, म्हणून असे उघड्यावर ठेवलेली फळं कापलेली शक्यतो खाऊ नये, म्हणजे कलिंगड किंवा टरबूज असे उघड्यावरचे खाऊ नये। त्यानंतर काय करावं हे थोडक्यात सांगतो। उन्हामध्ये शक्यतो आपण घाम येईल किंवा शरीरावर परिश्रम होतील असे गोष्टी शक्यतो टाळाव्या, आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लिंबू सरबत, साधं पाणी, शहाळं किंवा ज्या फळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, कलिंगड, टरबूज, संत्री, मोसंबी असे फळं जास्तीत जास्त खावे। तसेच आपण सकस असा आहार ठेवला पाहिजे, आणि जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण म्हणजे साधारणतः 7 ते 8 लिटर दिवसाला पाणी पिलं पाहिजे। या सर्व जर गोष्टी आपण केल्या तर निश्चितच ह्या उन्हाळ्यापासून आपण आपलं संरक्षण करू। त्यानंतर आपल्या समोर जर एखादा उष्माघाताचा जर एखादा रुग्ण समोर दिसला तर त्याची आपण कशी काळजी घ्यावी किंवा त्या संदर्भात काय करावं हे थोडक्यात सांगतो। जर एखादा पेशंट उन्हामध्ये बेशुद्ध होऊन पडलेला असेल तर त्याला तात्काळ सावलीच्या ठिकाणी नेणं गरजेचं आहे, आणि सावलीच्या ठिकाणी नेल्याच्या नंतर त्याला ओल्या कपड्यामध्ये लपटणे गरजेचं आहे। त्याचं पूर्ण शरीर थंड पाण्याने पुसावं। तसेच त्याचं जर शुद्धीत असेल तर त्याला थोडं चमच्याने पाणी पाजावं, आणि त्यानंतर जर आपण तरी देखील तो शुद्धीवर आला नाही तर तात्काळ त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं, व त्याचं बेशुद्धीचं दुसरं काही कारण आहे का किंवा दुसरं काय आजार आहे का त्यासाठी त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करणं गरजेचं आहे। धन्यवाद।